ट्रॅफिकच्या विषयावर आपण रोज एक नवा विषय घेत आहोत. आज आपण रिक्षा संबंधाने सर्व रिक्षा संघटनांचे चालक मालक यांची बैठक इथे घेतलेली आहे. चांगला रिस्पॉन्स आहे आणि या अनुषंगाने माझं सर्व रिक्षा चालक मालकांना आवाहन आहे की आपण आपले नियम तोडू नका, आमच्याकडून तुम्हाला काही त्रास होणार नाही. बऱ्याच रिक्षा चालक आणि मालकांकडून काही तक्रारी देखील प्राप्त आहे, जसं की सफिशियंट रिक्षा थांबे नाही आहेत किंवा रिक्षा थांब्यापर्यंत पोहोचण्यासाठी ट्रॅफिक जाम असतं किंवा दुसऱ्या गाड्या तिथे पार्क केल्या जातात. स्क्रॅपच्या रिक्षा खूप साऱ्या सिटीमध्ये चालत आहेत, त्याच्याबद्दल देखील आरटीओ ऑफिसर आणि महानगरपालिकेचे अधिकारी हे देखील आता मीटिंगला होते, त्यांच्यासोबत चर्चा देखील झालेली आहे. या आठवड्यामध्येच स्क्रॅप रिक्षांची यादी प्राप्त करून आरटीओ यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही त्या स्क्रॅप रिक्षाची देखील कारवाई करणार आहोत. आणि रिक्षा थांबे जवळपास 64 नवीन फाइंड आउट केलेले, ते देखील फार लवकरच अधिकृत घोषित केले जाणार आहेत. रिक्षावाल्यांच्या बऱ्याच तक्रारी येत आहेत, युनिफॉर्म नसणे वगैरे तर ठीकच आहे, पण कुठेही थांबून पॅसेंजर घेणे, थांबा नसताना देखील बऱ्याच रिक्षा गोळा करणे आणि खूप जास्त रिक्षा रोडवर अस्ताव्यस्त असणे अशा तक्रारी आहेत. त्याच्यावर उद्यापासून ड्रास्टिक ॲक्शन घेतली जाणार आहे, पण ॲक्शन घेण्याच्या अगोदर त्यांना अवेअरनेस असावा म्हणून आजची ही बैठक होती. त्यांना सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे की त्यांनी कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिले द्यायचं आहे. ट्रॅफिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील याबाबतीत समज देण्यात आलेली आहे की आपण कुठल्या गोष्टींवर कारवाई करायची आहे आणि कुठल्या गोष्टीवर समज द्यायची आहे. आपण पाहूयात उद्यापासून रिक्षे सुरळीत चालतील अशी अपेक्षा. थँक्यू.